मादईचो घात जावपाचो वेळ आयला. ही परिस्थिती कित्याक आयली, कशी आयली, केन्ना त्या दिशेन हालचाली घडले ताचो फ्लॅशबॅक दाखोवपी खासा एपिसोड फक्त प्रुडंटाचेर पळयात. एकोणीसशे 1980 वर्सा कर्नाटकान नवील तीर्था सौंदतीचो डॅम बांदपाक घेतलो आणि त्यांना सांग गोयच्या सरकाराक जाग आयली. त्या वेळार गोयचो मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, सरकार काँग्रेसीचे, आणि कर्नाटकात आर गुंडूराव मुख्यमंत्री तोय काँग्रेसीचोच. कर्नाटकाचे हे भूमिकेन प्रतापसिंग राणेन हरकत घेतली. एकोणीसशे 1989 कर्नाटकाच्या एस आर बोम्माय सरकारान गोयाकडेन उदक वाटून घेवपा खातीर प्रक्रिया सुरू केली, पण फुडें कांयच जावंक ना. 2002 कर्नाटकान कळसा भंडोरा प्रकल्पा खातीर हालचाली सुरू केले. केंद्रातल्या एनडीए सरकारान ताका मान्यताय दिली. त्या वेळार गोंयांत पर्रीकार सरकारान कर्नाटकाच्या प्रकल्पाचेर आक्षेप घेतलो. रानवटी जनावरां आनी झाडां पेडां काबार जातली म्हूण पर्रीकार सरकारान प्रकल्पा आड आवाज चडयलो. केंद्रातल्या एनडीए सरकारानूय प्रकल्पाची मान्यताय आणि फंडिंग स्थगीत दवरली. 4 वर्सां कर्नाटक हुमकळ्ळें. 2007 केंद्र सरकाराच्या फुडारपणाखाला गोंय आणि कर्नाटका मदीं चर्चेचो यत्न जाल्लो. 2007 एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्री जातात ताणें ह्या प्रकल्पाचें बांदकाम सुरू करपाचो निर्णय घेतलो. कडकुंबी उक्तावणाची कार्यावळय जाली. त्यांना गोयचे पर्रीकार सरकार पहिले फावट कर्नाटका आड कोर्टात पावले. प्रकल्पाक कोर्टातल्यान स्टे मेळ्ळो आणि ही केस अजून एनजीटीत चालल्या. 2010 केंद्राकडच्यान अप्रुव्हल मेळ्ळ्या उपरांत म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनलाची स्थापणूक झाली. 2014 मोदी सरकार आयले. म्हादयचो विषय दोन पावण्यार सुरू झालो. न्यायालयीन लढाई चालूच आशिल्ली, त्याच वांगडा राजकीय पावड्यार चर्चाय सुरू झाली. ऑगस्ट 2015 प्रधानमंत्र्याबरोबर ऑल पार्टी मीट झाली, मात केंद्र सरकाराक वाद मिटोंक यश आयले ना. डिसेंबर 2015 कर्नाटकान 7 टीएमसी उदक दिवचे म्हूण अंतरीम अर्ज घातलो. 2017 जुलय महिन्यात ट्रिब्युनलान कर्नाटकाचो अर्ज भायर मारलो. 2016 महाराष्ट्रान म्हादयच्या वादाचेर दवरिल्ले बसकेक गोंयान वाटेकार जावंक न्हयकार दिलो. 20 डिसेंबर 2017 मुख्यमंत्री पर्रीकारान कर्नाटकाक उदक वाटून घेवपाक विरोध ना म्हूण पत्र दिल्ल्यान राजकीय मळार बरोच खवदळ पडलो. 2018 म्हादय लवादान म्हादय उदकाचे वाटप करून कर्नाटकाक 5.5 टीएमसी उदक दिले. तातूंतले 1.5 टीएमसी म्हादय बेसिना खातीर आणि 4 टीएमसी मलप्रभेद सोडपा खातीर. त्या भायर 8.02 टीएमसी उदक म्हादय हायड्रो इलेक्ट्रीक प्रकल्पा खातीर सोडपाचो निर्णय दिलो. कर्नाटकाक म्हादयचे कायदेशीर सुमार 13.5 टीएमसी उदक मेळटा. म्हादयचे उदक कर्नाटकाक दिवपाच्या निर्णया आड गोंयान निषेध जालो. राजकीय पावड्यार आणि एनजीओन बोवाळ सुरू केलो. निमाणे 2019 ऑल पार्टी डेलिगेशन दिल्ली पावले. थंय केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकराक तांणी गोंयची बाजू सांगली, मात ट्रिब्युनलान दिल्लो निर्णय कायम. गोंय म्हादय सालवार करून कांयच करूंक शकले ना. केंद्रीय मंत्र्याकडेन विषय काढून झालो. गोंयात कांय एनजीओन सरकारा आड आंदोलनाची भाषा केली इतलेच. दुसरे वटेन कर्नाटकाची बेकायदेशीर बांदकामां चालूच आशिल्ली आणि आता ते काम पुराय जावपाक आयला. प्रुडंटाच्या कॅमेऱ्यांतल्यान पळयात कर्नाटकातली म्हादयची नेमकी परिस्थिती. कर्नाटकाक सुप्रीम कोर्टाचे कोत ना आणि लवादाकूय कर्नाटक मीठ घालिना.
कणकुंबीची जमिनी परिस्थिती पळयल्यार म्हादयच्या पात्राची दोंगर फोडून नासधूस करून न्हंयचे निसंतान. प्रकल्पाक कसलीच मान्यता नासतना कोर्टाच्यो स्टे असताना म्हादयचे उदक व्हरपी कालवे 90% तडीक. प्रुडंटाची टीम दोंगरातल्यान खडपातल्यान वाट काढीत म्हादयच्या कर्नाटकातल्या उगम सुवातीचेर पावली. थंयचे लोक वाटाडे जावंक सोडा उलोवंक सुद्दां भियेतात. धरण कांड लिपोवंक कर्नाटकाचे इतले पुलिसिंग आनी सरकाराचो टॅरर, तरी कांय थळाव्यांनी धाडस केले ते मोठे. कॅमेराचेर ना दाखोवपाच्या अटीर टीम प्रुडंट तांचे उपकारी. परिस्थिती पळयात, हो म्हादयचो एक फाटो, असे तीन फाटे. ह्या फाट्यांतल्यान अशे तरेन ती गोंयांत येताली. मात हे वाटेन सगळे उदक कर्नाटकाक चल्ले. जी म्हादय नदी ही कणकुंबी गावांतल्यान सुरू जाता, तेच उदीक आमकां गोंयांत येयल्ले आसा, थंयसर आमी पावल्ले आसा. तुम्ही पळयता आसतले हे कणकुंबी गावांतल्यान ती म्हादय न्हय, ती आमची सरळ गोंयांत वयता. आमी जे उदीक वापरता ते आतां सद्याक कर्नाटका गोवर्मेंटान जे तेंच्यान प्रोजेक्ट केला डॅम करपाचो, तो ते उदीक हे उदीक कर्नाटक वापरतले. हेच्या खातीर जे डायवर्जन केला ते तुम्ही पळोवंक शकता की हे उदीक आमचे सरळ येताले, ते सध्या गोंयांत वचना, ते ऑलरेडी कर्नाटकान डायवर्ट केल्ले आहा. ते तुम्ही पळोवंक शकता यू टर्न कसो मारलेलो आसा. तो दोंगराचे दोंगर पोखरून आणि रानांचे निसंतान करून म्हादय कशी वळयली ते डडडीत दिसता. आता पावसाळ्यातच ती कशी हाडटा पळयात. गिमातली परिस्थिती उरली पैस. उत्तर गोंयाक उदका पुरवण करपी हणजून धरणाक थोड्या तेंपान फक्त गाळ उरपाचो आणि गोंयकारांच्या तोंडात नळाची माती. अशें तुमकां ओमकारान सांगले की जी म्हादय नदी आसा ती गोंयान सरळ येताली, ती तेंच्यानी डायवर्ट करून भितर येयली आसा. जे उदकाचो फ्लो सगळो तो कर्नाटकान वयता. तशें आमी तुमकां दाखयतली किंवां जो गोवान ओरिजिनल फ्लो वयतालो हो, त्या फ्लोर तुमी पळोवंक शकता हांगा उदकाचो कांयच फ्लो ना. जी परिस्थिती आतां पावसान आसा, गर्मेन तुमकां कांयच हांगा एक थेंब सुद्दां दिसचो ना. फूल सुकी आसतली जमीन, उदकान म्हादयची एक थेंबय येवचो ना. आनी जशें हो फ्लो वयतलो तसो तसो तो फुडें थंयच्यान डॅम बांदला, थंयसून त्या डॅमांतल्यान अंडरग्राउंड पास करून ते कर्नाटकान डायवर्ट करतले. दोंगरातल्यान खडपातल्यान पायपीट करीत कर्नाटक चोरया धरण घालता ते सुवातीर प्रुडंट पावले. सुवात मुख्य रस्त्यावेल्यान सुमार 4 किलोमीटर भितर रानात. ही वाट जितली खडकाळ, वाटेर रानवटी जनावरांचो जितलो भय, ताचे परस कर्नाटकाच्या प्रशासनाचो टॅरर चड, ताचीच धाकधूक. कर्नाटका या कणकुंबी ह्या गांवांत आहा, जंय कर्नाटकाचो कळसा बंडोळा प्रोजेक्ट डॅम जो प्रोजेक्ट घेवपाचो आहा ते आमी हांगा. आतां तुमी पळयता आसतले फाटल्यान जी ही तुमकां म्हादय ही म्हणटा ती म्हादय आमची गोंयांत येता. ही 5 जावन आमकां सरळ आमकां ती गोंयांत येता. तेंचो प्रोजेक्ट कर्नाटकाचो प्रोजेक्ट म्हणटा तो हांगा येवपाचो आहा. सो हांगा येवन तेंचो डॅम जातलो आनी हे सगळें उदीक आमच्या गोंयांत वयता ते सगळें आडकोन उरतले. हे सुवातीर धरण घालपाचो प्लान थारला. बांद न्ही धरणूच ते. म्हादयच्या एका फाट्यार कशें उदक वळयलां आनी गोंया वाटेन येवपी न्हंयचें पात्र कशें आटलां तें पळयात. म्हादयक आडावपी ह्या बांदाचें धरण घाल्या उपरांत तीच परिस्थिती हे सुवातीर जातली. ह्या प्रकल्पाक आतां मेरेन कसलीच अधिकृत मान्यताय आनी पर्यावरण क्लियरन्सां नात. मात तरी केंद्रा कडेन दादागिरीच्या बळार कर्नाटक कालव्यांचे 90% कालवे तडीक लावन मेकळे. ह्या महाकाय कालव्यांनी गोंयचे म्हादयचें उदक कर्नाटकाक वचपाचें. सध्या म्हादयचे उदक वता ते मलप्रभेत आनी धरण तडीक लागतनाच कालवो भरून उदक कर्नाटकाक. तशें आमी दाखयतले की तुमकां फाटल्यान जो डायवर्ट करून तेंच्यानी उदक कॅनलान येला म्हणटालो हो तो कॅनल, ज्या कॅनलांतल्यान तेंच्यानी उदक फूल डायवर्ट करून कर्नाटकान येल्लो आसा. आमी हो कॅनल फॉलो करून तुमकां फुडें आनीक व्हरतले, जंय तेंच्यानी बांद घालून उदक हाडून सुद्दां दवरलेले आसा. जे पयली फ्लो परतो येतालो त्या दुसऱ्या सायडींतल्यान जो म्हादयेन, ती फ्लो कशी हाडिल्ली आसा तेंच्यानी. परिस्थिती गोंयान कर्नाटकाक लवादान थारायल्लो उदकाचो वांटो दिवपाची न्ही, कर्नाटकान सोडल्यारूच म्हादयचो थेंब गोंयकारांच्या ताळ्यार पडपाचो. गोंयची लायफलायन म्हादय वेली, म्हादय गेली. ओके, आतां तुमी पळयल्ले आसा की आमी स्टुडंटाची टीम ही म्हादय नदीचे ग्राउंड झिरो रिपोर्ट करता. आतां तुमी पळयले आसतले म्हादय नदी जी स्टार्ट जाता थंयसर स्टुडंट टीम पावल्ली आसा. तुम्ही हे बी पळयले की कशें कर्नाटकान डायवर्ट केले उदीक, मागीर तेचो डॅम खंयसर जातलो हे बी तुमकां पळयल्ले आसा. लास्ट तुमी पळयता आसतले जे डायवर्ट करून जे उदीक वयता ते हे सरळ कॅनलांतल्यान हे ऑलरेडी मलप्रभे हे जॉयन जाता उदीक, ऑलरेडी तेंच्यानी डायवर्ट करून उदीक वयताय. हो लास्ट कॅनल जो अंडर पास आहा, ह्या अंडर पासांतल्यान डायरेक्ट उदीक वचून मलप्रभा हेजेर येतले.
आता लास्ट सिच्युएशन आता किरे गव्हर्नमेंट किरे करपाय ते गव्हर्नमेंट ठरयतली. कणकुंबीच्यान तुकाराम मराठे वांगडा हा ओंकार पळारी स्टुडंट मिडिया खातीर. प्रुडंटाच्या ह्या सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्टाचेर गोंयभर सावन प्रतिक्रिया आयल्यो. गोंय सरकारान म्हादयच्या उदकाची गरज कशी आसा ते कोर्टाक दाखोवन दिवंक जाय म्हूण काँग्रेसीचो ज्येष्ठ फुडारी म्हणटा. आपल्याला जी गरज आहे त्याप्रमाणे आपण लोहात मंडळाकडं जे वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल आहे त्याच्याकडे गेर जाऊन आपली तक्रार मांडली पाहिजे आणि जे काय सविस्तर आपल्याला पाण्याचा विनियोग करायचा आहे ते त्यांना दाखवून आपण ते सध्या जे त्यांनी एक तर्फे न्याय करायला बघितलेला आहे तो थांबवला पाहिजे. माधय अर्धी वेली मोगो म्हणता दूधसागरा कडेन येवपी उरिल्ली अर्धी तरी साल्वार करूंक मेळटा जाल्यार पळयात. अर्धी माधय आमच्या हातांतल्यान गेल्ली आसा. एकूच आतां एक सुचोवणी करता की ह्या विशयाचेर उलयता आसतना की जाता आसत जाल्यार जो आमचो त्यांची जी फाटो एक केसर लोकांच्यान आनी अनमोडेच्यान येवन आमच्या दुधसागर नदीक मेळटा आनी दुसऱ्या आनी खंयच्यान जर दुधसागर नदीक मेळटा आसत तो त्यांनी बंद करचो न्हय हें पळोवपाची आवश्यकता आसा. आनी तितलें सुद्दां जर केलें आसत एट दीस स्टेज जाल्यार म्हाका दिसता सावथ गोव्याचे काही तालुके आमचे आसात ते उदका पासून वंचित उरचे ना. आणि आमची ती नदी आसा रगाडा नदी असू किंवा आमचे ओपा खांडेपार नदी असू ही नदी आटची ना हे तरी आता पळोवपाची आवश्यकता आसा. कारण म्हादयची अर्धी नदी जवळजवळ मला प्रभात त्यांनी सोडिल्ल्यान जमा आसा. मंत्री मायकल हे आदीच कर्नाटकाचे कणकुंबीचे बांदकाम मोडचे म्हूण मागतालो तोच उपाय खंय सारको. आयचे दिसाक म्हादय म्हणटा ती ऑलरेडी डायवर्ट जाल्ली आहा आणि म्हादय डायवर्ट झाला ताजो आमचे सैमाचे आमचे एनवायरमेंटाचे इफेक्ट ह्याच वर्षा दिसतलो. हो दिसचे पहिली सरकारान जाता ते बेगीन मायकल लोबो जे सांगता पळय की इन्फ्रास्ट्रक्चर जे कर्नाटकान केला ते डिमॉलिश करपाक जाय म्हणून ते करूंक जाय. पहिलेदा मायकल लोबोन क्लियर कट उरलेले आहा आणि हांव ताजे अभिनंदन करता. हे कॉन्क्रीट स्टेप सरकारान घेऊंक जाय की जी ती डायवर्ट करपाक जी ताणी सिव्हील वर्क्स केल्या ती डिमॉलिश करूंक जाय हाजेर मुख्यमंत्र्यान उलोवचें ना जाल्यार इज जस्ट बिटींग अराउंड द बुश एन्ड कन्फ्युजिंग द गोवन पब्लीक विथ लायज. सगळ्या गोंयकारांनी राजकीय पक्षांनी म्हादय खातीर एकठांय येवचें म्हूण आम आदमी पार्टीचो उलो. हे काम गव्हर्नमेंटान हाडून ते लोकां फुडें मांडपा आसले सुप्रीम कोर्टान जेन्ना निवेदन सगळें गेल्लें कोर्ट केसीस आसल्यो तेन्ना करपा आसले. तेन्ना कालच्या रिपोर्टान अशें दिसून येता की म्हादय आमच्या हातांतल्यान ऑलरेडी गेल्या. सगळे तीन डायव्हर्जन ताणें केल्या कॅनलाक सोडला बांदकाम करला हें पळोवन गव्हर्नमेंटचें रिएक्शन हांव अपेक्षीत करता कितें आसतलें तें. तेन्ना आतां हो वेळ आसा राजकीय करपाचे बाजून पॉलिटिक्स करपाचें न्हय गोंयकार सगळे एकठांय येवन ह्या सरकाराक जाप विचारपाची गरज आसा. बाबा तुमी केलें कितें म्हादय आमच्या हातांतल्यान गेली कित्याक. आमी मागता की सगळ्या गोंयकारांनी एकठांय येवचें सगळ्या राजकीय पक्षांनी ह्या गजाली खातीर एकठांय येवपाची गरज आसा. तुम्ही कर्नाटकाक पळया ते म्हादयचेर प्रकल्प जावपा जाय म्हणून केन्नाच कसलेच राजकारण करना उलट ते सगळे जाण एकठांय येता आनी केंद्र सरकाराचेर प्रेशर हाडटा. आमी तशेंच चेपण सगळ्यांनी मिळून केंद्र सरकाराचेर हाडपा जाय सरकाराचेर हाडपा जाय. सावंत सरकार अजून सुप्रीम कोर्टाकूच धरून आसा. मुख्यमंत्री विचारल्यार म्हणटा कितें ते खंय पत्रकार परिषदेत सांगता. राजकीय पक्षांनी म्हादयचेर सर्वपक्षीय माची करून दिल्ली एकठांय आवाज काढपाची तयारी दाखयल्या. हातून कांयच दुमत असूंक जायना की पॉलिटिकल पार्टी कशें आसता एक अस्तित्वाचो जेन्ना विशय आसता तेन्ना अस्तित्वाच्या विशयान देर कॅनॉट बी अ फायट देर कॅनॉट बी अ डिबेट प्रत्येकान एकठांय येवन तो करूंक जाय. राजकीय आता सगळं झाले तर झाले आता आम्ही सगळे एकजूट राहूया. हा परत सांगता लेट सीएम कॉल अ ऑल पार्टी मिटींग लेट्स गो टू द प्राईम मिनिस्टर आमचं मुद्दे मांडूया. हे दोन एमपीचा प्रश्न न्हय हे 16 लाख गोयकारांचा प्रश्न असा. प्रधानमंत्र्या कडे वसा इरेस्पेक्टिव्ह पॉलिटिकल पार्टी डेलिगेशन घेऊन या थंय ताका सांगया की बाबा
आमका जर उदक ना आम्ही काबार जातले म्हणा, कारण आमचे जर वी आर नॉट ओनली वॉटर, कारण आमचे टुरिझम स्टेट असा, फाल्यां आमकां सगळ्यांक उदक लागता हांगा, तांकां खूब न्हंयो आसा, आमकां उदकाचो सोर्स एकूच आसा. अशी अपेक्षा व्यक्त करता की गोव्यातले सगळे प्रमुख राष्ट्रीय पक्ष हे एका व्यासपीठावर एकठांय येतले, एक प्लॅन ऑफ एक्शन सर्वमान्य असं प्लॅन ऑफ एक्शन तयार करचो आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टातली केस चलता पळय ती चालू दवरची. कोणाचे पाय कोणे ओढचे, आरोप कोणे कोणाचेर करचे, हे सगळे उपरांत जाय त्यांना आमच्याकडे करू येतात, कारण फॅक्ट्स अँड फिगर्स स्टॅटिस्टिक्स सगळी आमच्याकडे अवेलेबल असा. काँग्रेस निश्चित भीतर भागदार भाग घेतली, सगळ्या बरोबर दिल्ली वतली. या वेळार अशा प्रकारचा ठराव या आधी आमच्या विधानसभेत पास झाला असा, ज्या वेळार मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री आहेत त्या वेळार. फाटी सरपाचे ना किंवा म्हादय आमची सगळ्याचीच असा, सगळ्या गोयकारांची असा, आम्ही बरोबर रावतले आणि पंतप्रधानांक अक्षरशः त्याला सळोकी पळो करण्याचा प्रयत्न करतले. या विषयाची तुम्ही जे काल कार्य केला, काल तुम्ही जे एक पोस्ट केला, म्हाका दिसता डेफिनेटली टेक इट फॉरवर्ड. जी पावलां गोंय सरकार उचलपाक जाय ती उचलतले, आमकां राजकीय मळार आसूं, तांकां सगळ्यांक बरोबर घेवन वचपाचे आसूं, ज्युडिशियरीच्या हातून आसूं, ऑर कर्नाटकाक आनी खंयच्या मळाचेर झुंज दिवपाचे आसूं, सगळीं पावलां गोंय सरकार, भारतीय जनता पक्ष आनी दोतोर प्रमोद सावंत हो स्ट्रॉंग रावनच उखलतले ही हांव तुमकां गॅरंटी पयली दिता. आणि जे टायमार गरज पडटली त्यांना ऑल पार्टीत नी सगळ्यांक घेवन आम्ही दिल्ली वचपाक समर्थ आसा. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. गोयच्या पाचव्या चार सैमाक सांभाळपाक म्हादय सांभाळप गरजेचे. राज्यात म्हादय वाटोवपा खातीर जे यत्न जातले थंय प्रुडंट सदांच आसा हो विश्वास गोंयकारांनी दवरचो. म्हादय हो आमची लायफ लायन, सी एम म्हणटा म्हादय आपली आवय. आय थिंक ऑल द पीपल आर इंडिपेंडंटली ऑर इंडिव्हिज्युअली हॅव्हिंग द सिमिलर थॉट्स ऑफ कमिंग एज फार एज म्हादय इश्यू इज कन्सर्न. आज म्हादय खातीर आम्ही सगळे झगडटात आणि सरकाराचो आवाज पहिलो झाला ते ओनली प्लेईंग इट टू द गॅलरी. काल जो व्हिडिओ पहिला तातूंत खरेंच इट इज समथींग वीच इज व्हेरी स्कॅरी फॉर द पीपल ऑफ गोवा, की तांकां एक प्रुडंटान जो एक्सपोज केला तो एक्सपोजाचेर क्लियर कळटा की म्हादय मलप्रभान परत रिवर्सल फ्लोन चालू केल्लो आसा म्हणून. फाटीच्यान आमी जे हाजेर उलयता इट शोज दॅट द सुप्रीम कोर्ट वॉट एवर वर्डिक्ट दॅट गिवन कर्नाटका इज वायलेटेड इट. ट्रिब्युनलाचे कितें इश्यूज आसात तेय ताणी वायलेट केल्या. इट लुक्स लायक कर्नाटका इज नॉट बॉदर्ड अबाउट वॉट इज हॅपनिंग एज फार एज ज्युडिशरी इज कन्सर्न अँड दे आर हेलबेंट अँड क्वाईट एरोगंट टू एन्शुअर दॅट द प्रोजेक्ट टेक्स प्लेस. हॅव्हिंग फंड्स इन द बजेट, प्रल्हाद जोशी सर्क्युलर युनियन मिनिस्टर बोस्टिंग अबाउट हाऊ इज गोइंग टू गेट इट डन स्पीक्स वॉल्यूम्स अबाउट हाऊ सिरियस दे आर अबाउट म्हादय. एज फार एज गोवा इज कन्सर्न आय थिंक दिस इज वन इश्यू वेअर देर शुडंट बी एनी पॉलिटिक्स अबाउट. ॲट द सेम टाईम ऑपोजिशन शूड बी टुगेदर. आज कितें जालां, डिवायडेड ऑपोजिशन इज गिवींग इनफ ग्राउंड फॉर दीस रुलींग पीपल टू डिवायड अस ऑन अदर इश्यूज. समबडी सडनली टॉक्स अबाउट मेर्सेस समथींग कमिंग अप, समबडी टॉक्स अबाउट अदर इश्यूज. वी हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक अँड टेक अप दीस फर्स्ट 10 प्रायोरिटी इश्यूज विच द गव्हर्नमेंट ऑफ गोवा नीड्स टू आन्सर. फ्रॉम कोविड मिसमॅनेजमेंट टू म्हादय टू युअर मायनिंग टू युअर मॉलेम टू युअर इकॉनॉमिक सिच्युएशन ऑफ टुडे द टुरिझम इंडस्ट्री, देर आर हेल लॉट ऑफ क्वेश्चन्स विच वी नीड आन्सर्स फॉर. आणि त्यांना हे सगळे युनायटेड झाल्यारूच सारखा प्रश्न येतो. आता प्रश्न पडटा की चीफ मिनिस्टर जो इज प्लेईंग टू द गॅलरी टॉक्स अबाउट फायलिंग अ कॉन्टेम्प्ट पेटिशन वॉट ही हॅज फायल्ड. म्हाका एक प्रश्न आसपाक जाय की जो उदक हें डायवर्ट जालां तें कंटेम्प पेटिशनान आसा काय ना, हो पयलो प्रश्न. दुसरो प्रश्न, जे कंटेम्प पेटिशन्स पयलीं जाल्ले तांची हियरींग अजून पर्यंत दिश्टी पडना, जाल्यार चीफ मिनिस्टरान ताजेर कितें केल्लें आसा? वे कंटेम्प पेटिशन्स इन द पास्ट हॅव बीन फायल, वॉट हॅज बीन डन? थर्ड इश्यू इज इन टर्म ऑफ लुकिंग एट इज बीजेपी आर अदर थिंग्स, वाय इज द सीएम नॉट एक्टिंग एज अ लिडर ऑफ द स्टेट, having a broader mind, talking to opposition parties, taking them into confidence and voicing this to the center very strongly ki amka ye naka. tena ashe khashe chema chile pata sirane kana chema chala tena pasun to issue ata ho, this can be resolved only legally, there is no other way out. ante government has already gone to the court, so it can be only resolved legally. पण आता हो म्हादय इश्यू झाला, हाव मच इफेक्ट इट कॅन पुट ऑन ॲग्रिकल्चर इन गोवा? इट विल बी व्हेरी 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 डेंजरस फॉर गोवा.
सर त्यांनी आता ऑलरेडी डायव्हर्जन केलेले असा पळता आम्ही व्हिडिओ पळता त्याचे सगळे सर सर तुम्हाला दिसतं की आता आम्ही सगळे बीजेपी काँग्रेस करतो ब्लेम गेम सोडून सगळे एक जवान जण माझ्या खात्री जवळ असे बिकॉज एव्हरी पार्टी दुसरी पार्टी बीजेपी काँग्रेसची घालतात काँग्रेस बीजेपीची घालतात पॉलिटिक्स सोडून मेन लक्षात घेऊन नॅचरल वॉटर जर मेळना जर एग्रिकल्चर भयंकर इफेक्ट घेतलो म्हादई संदर्भात हांवें म्हाजे दृश्टीन राज्यसभेन झिरो आवराच्या हितूर प्रश्न उपस्थित केलो की गोंयचो जो हक्क आसा तो गोंयाक मेळचो म्हणून आमचे वाट्याचें उदक गोंयाक मेळचें म्हणून आनी त्या वेळार म्हाका मंत्र्या कडल्यानूय मागीर उत्तर आयलें की आम्ही या हितूर लक्ष घालता म्हणून मागीर उत्तर आयलें मागीर येता तें उत्तर आमकां त्याच बरोबर मागीर मुख्यमंत्री आनी हांव आनी लोकल आमचो त्या खात्याचो मंत्री दिल्ली वचून कॅबिनेट मिनिस्टर आसूं किंवां त्या वेळेले विरोधी पक्ष नेता आनी बाकी सगळे आमदारांक घेवन आमी दिल्ली गेल्ले शिश्टमंडळ आनी गोंयचो म्हादई प्रश्ना संदर्भात जो विशय आसा तो तेंचे पर्यंत मांडला आमकां केंद्र सरकाराचे पूर्ण विश्वास आसा की गोंयाक न्याय मेळटलो आनी मुख्यमंत्री जे प्रयत्न करता ताका निश्चितपणे यश मेळटलें इतली आमी पूर्ण खात्री आसा विरोधक कितेंय आमची टिका करूं ते फक्त टिके पुरतीच टिका करता म्हाज्या प्रश्नाचेर मुख्यमंत्री सामके सेन्सिटीव आसा तांकां ज्वलंत प्रश्न आसा तो सुटावो करतलो हितूर मात्तूय दुबाव पण ऑलरेडी सर आताच्या सिच्युएशनात पळोवंक गेल्यार आता ऑलरेडी तेंच्यांनी म्हादय डायवर्ट करून उदक व्हरपाक स्टार्ट केलां तेजेर बेगीनच बेगीन कितें कारवाई जातली हेजे खातीर मुख्यमंत्र्यान पत्रवेव्हार सुरू केल्लो आसा म्हाका दिसता ह्या हेजेर प्रत्येक जाण आपले तरेन राजकारण करपाचो प्रयत्न करतात खंयच्यो पार्टी आसूं त्यो पण गोंयाक आमकां हक्काचें उदक हें मेळटलें आनी मुख्यमंत्र्याचे प्रयत्न चालू आसा आनी मुख्यमंत्र्याचे प्रयत्नांक यश मेळटलें केला पळय ताका कालूच आमच्या अध्यक्षान प्रेस कॉन्फरन्स दिसताना म्हटलां की आमी जी याचिका अवमान याचिका आहा ही सुप्रीम कोर्टाक घातलेली आहा आतां ती पळय पयलें मॅटर आहा पळय ते वॉटर डिस्ट्रीब्यूट ट्रिब्युनलान आसलें वॉटर डिस्ट्रीब्यूट ट्रिब्युनलान आसा त्याच्या नंतर आतां ही याची हे फाटलो एपिसोड जाल्या नंतर तेंच्यांनी ते डायव्हर्शन इन प्रिंसिपल ताका थंयसरले जे एनवायरमेंट मिनिस्टरांची ताका परमिशन दिल्या नंतर आमी ही याचिका आहा पळय ती सुप्रीम कोर्टा कडेन दिली आनी सुप्रीम कोर्ट ताचेर आमकां जस्टीस दितलो ही अपेक्षा आमी करपाची गरज तशें सगळ्यो गोश्टी आमी कितें शेवटी जो इशू आहा हो केवळ एक भारतीय जनता पार्टी किंवां काँग्रेस किंवां गोवा फ्रंट किंवां MG पार्टी असो पक्षाचो इशू न्हू खरें म्हणजे जाल्यार हो स्टेटीचो इशू राज्याचो इशू ह्या इशूक लागून आमी वेगवेगळे पक्ष आहा पळय काँग्रेस MG गोवा फॉरवर्ड आमी एकामेकाचेर चिखल फेक करच्या पेक्षा आमी ह्या इशूचेर सगळे एकठांय जावन जर लढात जाल्यार म्हाका दिसता ह्या इशूचेर बऱ्या पद्दतीचे आमकां न्याय मेळूंक शकता गोयचे सरकार आनी केंद्र सरकार नेमके म्हादयचेर कितें भुमिका घेता ताचेर प्रुडंट नदर दवरून आसा।